आंदोलन कोणतंही असो पहिला दगड पडतो तो एसटी महामंडळाच्या बसवर, त्यामुळे आता उद्या होणाऱ्या भारत बंदमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून काही सूचना पोलिसांना आणि एसटी महामंडळाच्या डिपो अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे उद्या भारत बंद आहे, शेतकऱ्यांचा जो दिल्लीत आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणून देशभरात बंद पाळण्यात येणार आहे आणि या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार जे आहे तर घडू नये किंवा एसटी महामंडळाचं नुकसान होऊ नये म्हणून औरंगाबादच्या जिल्हा मध्यवर्ती जे मुख्य बस स्टँड आहे इथल्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवलेलं आहे। विभागीय कार्यालयाकडून आम्हाला आदेश आलेले आहेत, उद्याच्या दिवशी 8-12 रोजी भारत बंद आहे, त्यानिमित्त तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशन माझ्यामध्ये क्रांती पोलीस स्टेशन आम्ही पत्र दिलेलं आहे। उद्याच्या बंदच्या धर्तीवर कुठल्याही प्रवाशांना इजा होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये आणि महामंडळाची जी स्थावर आहे याला कुठल्याही प्रकारचे बाधा येऊ नये म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, तो पोलीस बंद मागितला आहे। की औरंगाबाद ग्रामीण आणि शहरात ज्या इथून जवळपास 90 बसेस सुटतात त्या बसांना पोलिसांनी संरक्षण द्यावं जेणेकरून या बसमध्ये जाणारे प्रवासी किंवा बसेसचं नुकसान होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि असं पत्र पोलिसांना दिलेलं आहे। त्यामुळे आता उद्या जे बंद औरंगाबादमध्ये पाळलं जाणार आहे किंवा महाराष्ट्रात पाळलं जाणार आहे या बंद दरम्यान एसटी महामंडळाचं नुकसान होऊ नये म्हणून पोलीस संरक्षण आता मागण्यात आलेलं आहे। औरंगाबादहून मोहसिन शेख, मॅक्स महाराष्ट्र।